नमस्कार. सोबत सखीची या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉक्टर गौरी. चविष्ट आणि चवदार खायला सगळ्यांनाच आवडतं, पण खरी चव म्हणजे काय आणि चवदार आहार म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसा असतो हे आपल्याला माहिती आहे का? आज हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांशी एक आनंदाची गोष्ट शेअर करायची आहे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहे. अगदी अल्पावधीमध्येच सोबत सखीची या युट्यूब चॅनलने 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे. कोणत्याही युट्यूबर साठी 1000 सबस्क्रायबर हा टप्पा पूर्ण करणं ही खूप मोठी आणि आनंददायी गोष्ट असते. आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे निव्वळ हे शक्य झालं. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत ही आपल्या चरणी आणि परमेश्वरा चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे आपल्या कळत नकळत आपण 6 प्रकारच्या चवी चाखत असतो. कोणत्या? तुम्ही पण आठवून बघा. या चवी आहेत गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. आठवतंय? पुन्हा एकदा सांगते, गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. रसनेंद्रियाद्वारे ज्या विषयाचं ग्रहण केलं जातं त्याला रस असं म्हणतात. त्या अर्थाने आयुर्वेदामध्ये चवींना रस असं नाव आहे. आयुर्वेदामध्ये 6 चवी सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये गोड म्हणजे मधुर रस, आंबट म्हणजे आम्ल रस, खारट म्हणजे लवण रस, तिखट म्हणजे कटू रस, कडू म्हणजे तिक्त रस आणि तुरट म्हणजे कषाय रस. हे 6 रस किंवा ह्या 6 चवी आपल्या नेहमीच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत. यातल्या पहिल्या 4 ज्या चवी आहेत म्हणजेच मधुर, आम्ल, लवण आणि कटू, म्हणजेच गोड, आंबट, खारट आणि तिखट, ह्या 4 चवींचा आपण आपल्या आहारामध्ये नेहमी वापर करतो. पण कडू आणि तुरट म्हणजेच कषाय आणि तिक्त रस ह्या रसांचा आपण आहारामध्ये तितकासा वापर करत नाही. प्रत्येक चवीचं काहीतरी महत्व आहे, पण म्हणून एखादा रस किंवा एखादी चव सतत त्या चवीचे पदार्थ खात राहणं हे देखील चुकीचं आहे, कारण त्यामुळे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. आज आपण प्रत्येक रस, त्याचं महत्व आणि त्याचा अतिप्रमाणामध्ये वापर केला तर शरीरावर कोणते दुष्परिणाम होणार याबद्दल माहिती जाणून घेऊ. यातला पहिला रस आहे मधुर रस. मधुर म्हणजे गोड. आपल्या सगळ्यांना गोड पदार्थ आवडतात. शिरा, श्रीखंड, बासुंदी यासारखे पदार्थ आपण मनसोक्त खातो. आपल्याला असं वाटतं साखर, गुळ आणि मध यांच्यापासून बनवलेले पदार्थच फक्त गोड असतात, पण असं नाही आहे. गहू, ज्वारी, तांदूळ यासारखी धान्य, चवळी, मटकी, मूग यासारखी कडधान्य, फळं, पालेभाज्या, त्यानंतर दूध, दही या सगळ्यांमध्ये मधुर रस असतो. आपल्या सर्वांचा मधुर रस आवडीचा आहे आणि लहानपणापासून आपण मधुर रसाचंच अधिक सेवन करतो, त्यामुळे कदाचित मधुर रसावर जास्ती संशोधन झालं असावं. मधुर रसाचा संबंध आपण कार्बोहायड्रेटशी जोडू शकतो. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यातल्या कार्बोहायड्रेटमुळे आपल्या रक्तातली साखर किती वेळात आणि किती प्रमाणात वाढते यावर त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो. या ग्लायसेमिक इंडेक्सच्या 3 रेंज आहे. पहिली रेंज आहे 0 ते 55, त्यालाच लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. 56 ते 69 हा मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स आणि 70 वर असणारा ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर त्याला आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. 55 कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ रक्तातली साखर उशिरा वाढवतात आणि कमी प्रमाणामध्ये वाढवतात. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, बार्ली, बाजरी, गहू, यानंतर कडधान्य, दूध, दही, गाजर, काकडी, मुळा अशी अनेक फूड आर्टिकल्स येतात. यामध्ये पेरू, पपई, संत्री यासारखी काही फळं देखील येतात. 56 ते 69 ह्या रेंजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर त्याला आपण मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. यामध्ये अननस, मनुका, खजूर, रताळी, स्वीट कॉर्न, आईस्क्रीम यासारख्या फूड आर्टिकलचा समावेश होतो. 70 जास्ती ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर त्याला आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारा फूड आर्टिकल म्हणतो. यामध्ये साखर, गुळ ह्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, तांदूळ, बटाटे, चिक्कू, सॉफ्ट ड्रिंक्स ह्या सगळ्यांचा समावेश होतो. गोड पदार्थ सगळ्यांनाच सात्म्य असतात, म्हणजे सगळ्यांना सहज पचतात. मधुर रस शरीराला तृप्ती देणारा, बल देणारा,
गळ्यासाठी हितकर असा असतो। पण अधिक प्रमाणामध्ये समजा मधुर रसाचं सेवन केलं तर त्यापासून कृमी, प्रमेह आणि स्थूलता यासारखे दुष्परिणाम दिसतात। आता वळूया आंबट चवीकडे, म्हणजेच आम्ल रसाकडे। आंबट पदार्थांचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं। कैरी, लिंबू, आवळा, चिंच ह्यासारखे पदार्थ आपण डोळे मिचकवत खातो। एखाद्या पदार्थात आम्ल रस मिश्र केला की त्या पदार्थाची टेस्ट एकदम बदलते। आपण बघा, पोह्यावरती लिंबू पिळून घेतो, आमटीमध्ये एखाद दुसरं आमसुलाची फोड टाकतो, ह्या सगळ्यामुळे ते पदार्थ टेस्टी होतात। आम्ल रस असलेल्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते। खरं तर आम्ल रसामुळे शरीरामधलं पित्त वाढतं, पण आवळा आणि डाळिंब हे मात्र त्याला अपवाद आहेत। हे दोन्ही आंबट रसाचे आहेत, पण तरी देखील पित्त शमन करणारे आहे, म्हणजे शरीरातलं पित्त कमी करणारे आहे। आता वळूया तिसऱ्या चवीकडे। तिसरी चव आहे खारट चव, ज्याला आपण लवण रस असं म्हणतो। आपण नेहमीच्या आहारामध्ये जे मीठ खातो त्याची चव खारट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपण नेहमीच्या मिठालाच टेबल सॉल्ट असं म्हणतो। मिठाचे चार कण जरी आपल्या जिभेवर ठेवले तरी आपल्या जिभेतून पाणी सुटायला लागतं, लाळेचा स्त्राव होतो, आणि हीच वाढलेली लाळ ज्या वेळेला अन्न पदार्थामध्ये मिक्स होते त्यावेळेला पिष्टमय पदार्थांचं तोंडातल्या तोंडात पचन व्हायला सुरुवात होतं, आणि फूड बोलस म्हणजे अन्नाचा गोळा आहे तो सॉफ्ट व्हायला आणि मऊ व्हायला मदत होते। लवण रसामुळे आतड्यांमध्ये चिकटलेला मळ बाहेर पडायला मदत होते, कफ पातळ करून शरीराच्या बाहेर काढायला तो मदत करतो। पिठासारखा खारट पदार्थ अन्नाला चांगली रुची निर्माण करतो, पण असं म्हणून खारट पदार्थ आपण चवीने किंवा आवडीने खात नाही। मीठ अगदी कमी प्रमाणामध्ये आपण आहारामधून घेतो। जर आहारामध्ये मिठाचं प्रमाण वाढलं तर शरीरामध्ये पित्ताचं देखील प्रमाण वाढतं। अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, ठराविक ठिकाणचेच केस गळणे हे लवण रस अधिक प्रमाणामध्ये खाण्याचं लक्षण आहे। त्वचेचे विकार, आम्लपित्त, शरीराला खाज येणे, सूज येणे ह्यासारखे दुष्परिणाम सुद्धा लवण रसाच्या अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे होतात। लवण रसामध्ये सोडियम आणि इतर क्षारांचं प्रमाण जास्ती असतं, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी लवण रसाचं अधिक प्रमाणामध्ये सेवन करू नये। आपण नेहमी वापरणारं टेबल सॉल्ट त्यामध्ये सोडियमचं प्रमाणही जास्ती असतं, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी त्याचं सेवन कमी प्रमाणामध्ये करायला पाहिजे। टेबल सॉल्टला पर्याय म्हणून समजा जर सैंधव मिठाचा वापर केला तर तो आरोग्याच्या दृष्टीने थोडासा हितकर असतो, पण तरी देखील लवण रसाचं आहारातलं प्रमाण हे कमीच असलं पाहिजे। आता वळूया तिखट चवीकडे। तिखट चवीलाच कटू रस असं म्हणतात। कटू आणि कडू हे दोन वेगवेगळे शब्द आहेत। कटू म्हणजे तिखट चव आणि कडू म्हणजे तिक्त रस। तिखट चवीचा म्हणजेच कटू रसाचा आपल्या जिभेला स्पर्श झाल्याबरोबर आपली जीभ भाजते, आपल्या नाकातून तोंडातून पाणी यायला लागतं, डोळे लाल होतात, तोंडाची आतून आग होते, पण काही म्हणा तिखट चवीमुळे अन्नाला रुची येते। कटू रसामुळे शरीरातला कफ, कृमी आणि मेद कमी व्हायला मदत होते। मिरची, लाल तिखट, काळी मिरी यांचा भरपूर उपयोग करून तयार केलेले तिखट पदार्थ काही जण अगदी आवडीने खातात, पण अति प्रमाणात तिखट चवीचे पदार्थ खाल्ले तर चक्कर, गळ्याशी दाह, आम्लपित्त, अशक्तपणा यासारखी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात। पुढची चव आहे कडू, म्हणजेच तिक्त रस। ही जिभेसाठी अतिशय अप्रिय चव, आपल्याला अजिबात आवडत नाही। कारल्याची भाजी आवडीने खाणाऱ्याची संख्या तशी कमीच। कडू रसाला चवदार असं कुणीच म्हणत नाही, पण तरी सुद्धा स्वतःच्या गुणाने ही ज्या वेळेला शरीरामध्ये जाते त्यावेळेला पहिल्यांदा आपली जीभ साफ करते, आणि आजारपणामुळे जर तोंडाला चव नसेल, अरुची निर्माण झाली असेल तर आपल्या तोंडाला चव निर्माण करते। शरीरातल्या दोषांचं पचन करून जाठरग्नि वाढवण्याचं म्हणजेच भूक वाढवण्याचं काम तिक्त रस करतो, तसंच अन्नाचं पचन करण्याचं काम देखील तिक्त रस करतो। ताप कमी करण्यामध्ये तिक्त रस म्हणजेच कडू चवीचे पदार्थ सर्वात श्रेष्ठ आहेत। रक्तदोष कमी करण्याचं, तहान जर होत असेल तर ती तहान कमी करण्याचं काम कडू चव करतं। घशात असलेला कफ कमी करून घसा साफ करण्याचं काम कडू रस करतो। पण अति प्रमाणामध्ये कडू रस खाल्ला तर शरीरातला वृक्ष गुण वाढतो, शरीराचं बळ कमी होतं, शरीर कृश व्हायला लागतं,
आणि ग्लानी आणि चक्कर येते. शेवटची चव आहे तुरट चव, म्हणजेच कषाय रस. ज्याच्या नावामध्येच तुरट हा शब्द आहे, ज्याचा गुणधर्म आहे अशी तुरटी तोंडली ह्या चवीची असतात. तुरट चव शरीराच्या आतमध्ये आणि शरीराच्या बाह्य भागावर झालेल्या जखमा साफ करण्याचं आणि भरण्याचं काम करतं. जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवणारा, अस्थिभग्न झाला असेल म्हणजे हाडं तुटली असतील तर ती जुळवणारा, जखमा भरणारा असा हा रस आहे. कषाय रसाचं अतिप्रमाणात सेवन केलं तर शरीरात वृक्षपणा निर्माण होतो, मलावष्टंभ निर्माण होतो, तोंडाला कोरड पडणे, छातीत दुखणे, घशाला ठोठरा बसणे अशी लक्षणं कषाय रसाच्या अतिसेवनामुळे आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या होत्या सहा चवी. ह्या सहा चवींनी युक्त चवदार आहार जर आपण सेवन केला तर तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारक असतो. काही पदार्थ मिश्र रसाचे असतात. उदाहरणार्थ आवळा. आवळा पहिल्यांदा खाल्ला तर आंबट लागतो, पण नंतर तुरट देखील लागतो. आणि आवळा खाल्ल्यानंतर जर पाणी प्यालो तर ते पाणी गोड लागतं. तसाच प्रकार आहे पिंपळीचा. पिंपळी ज्या वेळेला ओलसर असते त्यावेळेला ती गोड लागते, पण ज्या वेळेला ती शुष्क होते त्यावेळेला तिची तिखट चव लागते. केळी. केळी ज्या वेळेला कच्ची असतात त्यावेळेला ती तुरट असतात, पण पिकली की ती गोड होतात. तोच प्रकार आहे दुधाचा. दूध हे मधुर रसात्मक म्हणजे गोड असतं, पण ज्या वेळेला त्याच दुधापासून दही होतं त्यावेळेला ते मात्र आंबट लागतं. आहाराबद्दल अशी चवदार आणि चमचमीत माहिती घेऊन आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही मागचे व्हिडिओ बघायला आणि आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या आठवड्यामध्ये अधिक माहिती घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.